नमस्कार, मी विश्वास जाधवर, विषय सहाय्यक, डायट पुणे. आज आपण RPWD ॲक्ट 2016 संदर्भात थोडीशी माहिती करून घेऊया. RPWD ॲक्ट 2016 कलम 33 आणि कलम 34 मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण सिद्धांताचा स्वीकार करण्यात आलेला आहे. कलम 33 मध्ये आरक्षण योग्य पदांची ओळख सुयोग्य शासनाने करावी अशी तरतूद केलेली आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की नोकरीच्या संदर्भात सदर श्रेणीतील लक्षणीय अपंगत्व असलेल्या व्यक्तीकडून भरली जाऊ शकतील अशी आस्थापनामधली पदे हेरून विभाग 34 तरतुदीप्रमाणे राखीव ठेवावी. अशी पदे ओळखण्यासाठी एक समिती नेमली जावी आणि त्या समितीमध्ये लक्षणीय अपंगत्व असलेल्या व्यक्तींचा प्रतिनिधी असेल याची पण यामध्ये व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर समितीने ओळख पटवलेल्या पदांची विशिष्ट कालावधीनंतर आढावा घेतला जावा आणि हा आढावा कालावधी साधारणतः 3 जास्त नसावा अशा पद्धतीची तरतूद कलम 33 करण्यात आलेली आहे. ही तरतूद अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण जोपर्यंत विशिष्ट पदावरती विशिष्ट दिव्यांगत्वाचा कुठल्या प्रकारचा व्यक्ती काम करू शकतो याची ओळख पटवल्याशिवाय आपल्याला नोकरीमध्ये आरक्षण देता येणार नाही. आणि म्हणून उदाहरणार्थ एखादा अंध व्यक्ती कार्यालयामध्ये बसून कार्यालयीन कामकाज करू शकतो परंतु तो उदाहरणार्थ एखाद्या वाहनाचा चालक म्हणून काम करू शकत नाही. परंतु एखादा दुसऱ्या अपंगत्वाने ग्रस्त असलेला व्यक्ती सदरच्या पदावरती काम करू शकतो. त्यामुळं विशिष्ट पदावर कुठल्या प्रवर्गाचा व्यक्ती काम करू शकेल याची सुनिश्चितता केल्याशिवाय आरक्षण सुयोग्य पद्धतीने देणे शक्य होणार नाही. आणि म्हणून कायद्याने कलम 33 हे आरक्षण ठेवण्याच्या पदांची ओळख पटवण्याची जबाबदारी ही शासनावरती ठेवलेली आहे. ही जबाबदारी शासनाची आहे. त्यामधून अनेक सकारात्मक गोष्टी पुढे येऊ शकतात. मात्र याचा अर्थ असा नाही की जर ओळख पटवली गेली नाही तर ती पदे राखीवच ठेवली जाणार नाहीत असे होता कामा नये. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आपल्या युनियन ऑफ इंडिया वर्सेस नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड या केसमध्ये तसेच रवी प्रकाश गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की कलम 33 उपयोग म्हणजेच आयडेंटिफिकेशन ऑफ पोस्ट याचा वापर आरक्षण नाकारण्यासाठी शासनाला किंवा राज्याला करता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. याचाच अर्थ सुयोग्य पदांची ओळख पटवण्याचं काम म्हणजेच आयडेंटिफिकेशन ऑफ पोस्टचं काम हे सतत चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. मात्र त्याचा आधार घेऊन आरक्षणापासून दिव्यांग व्यक्तींना वंचित ठेवता येणार नाही. त्याचबरोबर कलम 34 आरक्षण दिव्यांग प्रवर्गासाठी 4% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि ही तरतूद करताना कलम 34(1) यामध्ये अशी तरतूद केलेली आहे की A, B, C या प्रवर्गासाठी दिव्यांगत्वाच्या प्रवर्गासाठी प्रत्येकी 1% आरक्षण ठेवलं गेलं आहे. त्याचबरोबर प्रवर्ग D आणि E या 2 मिळून 1% आरक्षण ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं कलम 34 अंतर्गत शासकीय नोकऱ्यामध्ये किमान 4% आरक्षणाची तरतूद केलेली आहे. यामध्ये आणखीन महत्त्वपूर्ण मुद्दा असा आहे की हे आरक्षण ठेवताना ते केवळ ज्या पदांची ओळख पटलेली आहे म्हणजे पोस्ट आयडेंटिफाईड झालेल्या आहेत त्याच्या प्रमाणात 4% ठेवता येणार नसून एकूण पदसंख्येच्या 4% आरक्षण ठेवले जावे असे अपेक्षित आहे. अशा प्रकारचा निकाल रवी प्रकाश गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया आणि युनियन ऑफ इंडिया वर्सेस नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड अँड अदर्स या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे 4% आरक्षण हे दिव्यांगासाठी केवळ आयडेंटिफाईड पोस्ट
वरती नसणार असून ते एकूण पदसंख्येच्या 4% असेल. अशा पद्धतीनं दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रभावामध्ये आणण्यासाठी त्यांच्या रोजगाराची उपलब्धता करून देता यावी या उद्देशाने RPWD ऍक्ट कायद्यामध्ये 33 आणि 34 हे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. धन्यवाद.